ओबीसी की है लेकिन वो दलित पार्टी में है, इसलिए उसको हिसाब से गिराया। पंकजा है उसको गिराया, ओबीसी की है ना। ओबीसी समाजाला सतत डावलण्याचं काम केंद्रात सत्तेत बसलेले लोक करतायत। पंकजा मुंडे या चुकीच्या पक्षात आहेत, त्यांना या लोकांनी ठरवून पाडलं। त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांना ओबीसी आहे म्हणून केंद्रात मंत्रीपद नाकारलं। आज महादेव जानकर कुठे आहेत, हरवले आहेत का, त्यांना देखील हरवून टाकलं। अशा प्रकारे केंद्र सरकारकडून ओबीसींना डावलण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला। त्या शेगाव येथे ओबीसी समाज अधिकार संमेलनात बोलत होत्या। त्यांनी या संमेलनात काय गोप्यस्फोट केला ते ऐका। आता जी काही भाषण झाली त्या भाषणांमध्ये आपल्याला कळलंच आहे की नेमका कुठं चुकतंय का काहीतरी आपल्या देशामध्ये, हो की नाही? आपल्या देशात काहीतरी चुकतंय का? चुकतंय काय? चुकतंय ओबीसीला डावलायचं का मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक सत्तेत बसलेले केंद्रात ते करतायत। मी उदाहरण देऊ, नानाभाऊ बघेल साहब, हमारी एक सहेली है ओबीसी की है लेकिन वो दलित पार्टी में है, इसलिए उसको हिसाब से गिराया। पंकजा है उसको गिराया, ओबीसी की है ना। उसकी बहन है पाल ने, उसको मंत्री नहीं बनाया, ओबीसी की है ना। और बेचारी जानकर साहब ने तो कहा ज्यादा हरोने गिराया, हरोने हरोन टाकले जे लोग केंद्र बसलेले आहेत त्यांनी। आणि असे अनेक उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी देता येतील। जी लोक सत्तेत बसलेली आहे ती लोक फक्त ओबीसीच्या फांद्यावर बंदूक ठेवून नाही त्या गोष्टी करून घेतात। ही वस्तुस्थिती आहे। मधल्या काळामध्ये पुणे में एक युवक पकड़ा गया और वो युवक हथियारों के साथ पकड़ा गया, ओबीसी का युवक था। और सपोर्ट जो केंद्र में बैठे हुए उनका था। तो बच्चे जो इस्तेमाल हो रहे हैं, हो रहे कि नहीं हो रहे? बच्चे इस्तेमाल हो रहे हैं और आरक्षण रद्द हो रहा है। अरे कहा मत आई इंफीरियर तुमच्याकडे तो डाटा देण्याची का नाही देत आहे, कशासाठी? आणि मग केवढा अंडा अंडा आमचे विरोधी पक्ष नेते सभागृहामध्ये असा अंडा अंडा करतात, तसं काही फक्त त्यांनाच आवाज आहे? आम्ही ओरडायला लागलो ना की मग दिसल आता चुप बसलेलो ऐकतोय, ठीक आहे होऊ द्या, वेळ आली की काही गोष्टी आपण करू। पण माय बापो, मी एक गोष्ट जाणून घ्या, तुमच्यावर जर कोणी अन्याय करत असेल तर बोललं पाहिजे। अन्याय करणारा पापी असतो तर अन्याय सहन करणारा हा महापापी असतो। आणि आपल्याला जर महापापी बनायचं नसेल तर समोर आलं पाहिजे।